देवळाच्या दारात घंटा कशासाठी, देवळाच्या दारात घंटा कशासाठी, तुझ्या माझ्या प्रेमात स्वप्न कशासाठी, थोडं तुझं थोडं माझं परस्परांना कळण्यासाठी, थोडं तुझं थोडं माझं परस्परांना कळण्यासाठी, कल्पना आणि वास्तवतेचा, कल्पना आणि वास्तवतेचा असाच अनोखा मेळ घालत आपल्यासमोर येत आहे पुढील रचना रिमझिम. शब्दसुरांची ही रिमझिम कलंदरीमधील दुसरं काव्यपुष्प गझलपुष्प या ठिकाणी सादर होत आहे. या रिमझिम या गझलेमध्ये उषाकुमारी पावसाळ्यातील चित्रण आपल्यापुढे उभं करतात. बघावे तिकडे हिरवळ, हिरवी झाडे वेली आपल्याला दिसतात, सृष्टी जणू हिरवा गुलाल उधळत आहे अशी त्या कल्पना करतात. पावसाळ्यातील वर्णन असल्याने या गझलेत वारंवार हिरवा हा शब्द आलेला आहे, त्यामुळे ही हिरवी गझल आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर आपणही या हिरव्या जगात हरवून जाऊया. या हिरव्या गझलेचा राग आहे पहाडी, ताल आहे दादरा, बोल आहेत हिरवी निशाणी हिरव्या कमानी बांधित आली रिमझिम रिमझिम. हिरवी निशाणी हिरव्या कमानी बांधित आली रिमझिम रिमझिम. हिरवी खुशाली हिरव्या मशाली, हिरवी खुशाली हिरव्या मशाली लावित आली रिमझिम रिमझिम, लावित आली रिमझिम रिमझिम. सादर करतायत उषा कुमारी उर्फ अंजली गोसाल. हिरवी निशाणी हिरव्या कमानी बांधित आली रिमझिम रिमझिम. हिरवी निशाणी रिमझिम रिमझिम. हिरवी खुशाली हिरव्या मशाली हिरवी खुशाली लावित आली रिमझिम रिमझिम. हिरवी निशाणी हिरव्या बांधित आली रिमझिम रिमझिम. लामंडिवे वनदेवी पुढे, लामंडिवे वनदेवी पुढे, हिरव्या महाली हिरवे सडे हे हिरव्या महाली हिरवे सडे हे. हिरव्या चटापा हिरव्या चटापा हिरव्याच दौडी मारीत आली हिरव्याच ओव्या वेलीत फुलल्या झाडीत हिरव्या गझला पहुडल्या गझला पहुडल्या झुल्यात हिरव्या झुल्यात हिरव्या हिरवी रुबाई झुल्यात हिरव्या हिरवी रुबाई वाचीत आली रिमझिम रिमझिम. हिरवी झाली हिरव्या मजाली लावीत आली रिमझिम रिमझिम. हिरवी झाली हिरव्या हिरव्या मनाचा हिरवा तताफा हिरव्या तृषेचा हिरवा तराफा हिरवा तराफा ओटीत हिरव्या ओटीत हिरव्या हिरवी दुहाई घालीत आली.
सुखाचा संसार हिरवा, संसार हिरवा, संसार हिरवा भरल्या कपाळी, भरल्या कपाळी हिरवीच बिंदी रेखीत आली.